बदलापूर वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे एनडीआरएफ नौदल हवाई दल पोलीस यांच्या बरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे हे बचाव कार्य अवघ्या दोन ते अडीच तासात पार पडले मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस काल रात्रीपासून सामटोली गावाजळ अडकली होती पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते तब्बल तास हे प्रवासी गाडीत होते परिस्थितीची माहिती प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हालचाल करून मदत व बचाव कार्याला सुरुवात केली जिल्हाधिकारी स्वतः सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास मदत कार्य सुरू केले त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली त्यानंतर दुपारी सव्वा दोन पर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वे बाहेर काढण्यात आले त्यानंतर चौदा बस गाड्या व तीन टेम्पोच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये सुमारे सातशे प्रवासी असल्याची माहिती आहे त्यात नऊ गर्भवती महिला होत्या त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अन्य प्रवाशांच्या जेवणाची व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे काही वेळातच त्यांना बदलापूरला नेले जाणार असून तेथून मनमाड मार्गे कोल्हापूरला पाठवले जाणार आहे या संपूर्ण बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईम ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा